फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इजी कुकिंग। आज आपण करणार आहोत उपवासासाठी लागणारा डोसा। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य। हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत उपवासासाठी लागणारा डोसा, मीन्स भगर डोसा किंवा उपवासाचा डोसा। यासाठी मी या वाटीने 3 वाटी भगरचं पीठ घेतलंय, म्हणजे वरईचं पीठ घेतलंय। त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते, 1 मिरची घेतलेली आहे मी कट केलेली, आणि जिरा आहे 1 चमचभर, ते अख्खंच घेतलंय, तसंच्या तसंच टाकायचं। याला छान नीट मिक्स करून घ्यायचं, पहिले छान एकदम मिक्स करायचं नीट। आता याला जसं पाणी लागतं थोडं थोडं तसं पाणी घालणार आणि चम्मचने मिक्स करणार। हे बॅटर अगदी आपल्या डोसेच्या पिठासारखं करणार। आता बघा, आपण यामध्ये पाणी ऍड करून याची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे जशी डोसेच्या बॅटरला ठेवतो, अगदी तशीच ठेवायची। तुम्ही बघू शकता, बघा त्यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट आपल्याला लागेल, ते म्हणजे 1 चम्मच छोट्या चमच्याने 1 चम्मच दही टाकलेला आहे। दह्याने त्याची टेस्ट एकदम छान, अगदी डोस्यासारखी लागते। हा आहे आपला उपवासाचा डोसा, त्याचं हे सगळं इन्ग्रेडियंट आहे। आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। आता याची कन्सिस्टन्सी बघा, आपण याला एकदा मिक्स करून बघूया, बघा कसं झालंय, डोस्याच्या बॅटर सारखी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। याला एकदम छान गुड मिक्स द्यायचं आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचं, मग आपण याचे डोसे करायला घेणार। आता आपण गॅसवर नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी थोडं तेल अप्लाय केलं, तवा छान गरम होऊ द्यायचा आणि मीडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम ठेवायची आणि आता आपण हे बॅटर घेतलेलं आहे आणि याचे जसे आपण डोसे करतो तसेच या भगरचे डोसे म्हणजे उपवासाचे डोसे करून घेऊ। छान याला होऊ द्यायचं, नंतर पलटवून घ्यायचं, समजा कुठे कमी वाटला तिथे अजून टाकायचं। आणि झाला की नाही हे वरूनच कळतं, बघा इथे अजून जसंच्या तसं दिसतं, ओलसर दिसतं, त्यामुळे थोडा वेळ थांबायचं, चांगलं त्याच्या कडा ब्राऊन झाल्या की समजायचं की आपला डोसा झालेला आहे। एकदम छान लागतो, नुसता खाल्ला तरी चालतो, कारण यामध्ये मिरची, मीठ, जिरं वगैरे सर्व आहे। किंवा मग बटाट्याची उपवासाची जी भाजी असते आणि सोबत दह्याची चटणी, यासोबत छान मस्त गरमागरम सर्व्ह करायचं। नेहमी नेहमी उपवासाची साबुदाण्याची खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर हा पर्याय एकदम चांगला आहे, नक्की ट्राय करा आणि मला सांगा। आता वरून पण थोडं थोडं तेल अप्लाय करायचं, म्हणजे जेणेकरून तो पलटवल्यावर अजून छान होईल। आता आपली एक साईड झाली आहे हे ओळखण्यासाठी बघा, याच्या कडा बघा सुटायला लागल्यात, याचा अर्थ हा एका साईडनी झालेला आहे। नवरात्राचे 9 दिवस आपल्याला उपवास करायचा, वेगळे वेगळे पदार्थ खाऊन बघा आणि नक्की ट्राय करा।
आणि तुम्हाला माझे या उपवासाच्या डोसेची रेसिपी कशी आवडली ते कशी वाटली ते नक्की सांगा। बघा मस्त छान दिसतो, दोन्ही कडून होऊ द्यायचं। आता आपला बघूया, आपला दुसरीकडून पण झालेला आहे असा छान। याला आपण असाच बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसतो, छान जाळी उमटलेली आहे। याला आपण असाच काढून घेणार, नंतर आपण छान त्याला बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करू। आता आपण अजून एक करूया, खूप जास्त गॅसची फ्लेम नको। पीठ थोडं म्हणजे दरवेळेस घेताना मिसळून घ्यावं लागतं, नाहीतर मग थोडं खाली खाली असं दाटसर होतं आणि वरती पातळ होतं, त्यामुळे त्याला छान मिक्स करून घ्यायचं प्रत्येक वेळेस। आता आपला सेकंड डोसा पण, उपवासाचा जो सेकंड डोसा आहे तो पण झालेला आहे। बघा किती छान जाळी उमटली, नक्की ट्राय करा। आता आपला सेकंड डोसा पण रेडी आहे। आता आपण याला गरमागरम छान असं सर्व्ह करूया। आता आपले दोनही उपवासाचे डोसे रेडी आहेत, बघा किती छान आहे, एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत। याच्यासोबत बटाट्याची उपवासाची जी भाजी आहे ती मी सर्व केली, सोबत दह्याची चटणी, आणि नुसता खाल्ला तरी छान लागतो। बघा किती छान दिसतो। तुम्हाला जर या माझ्या उपवासाच्या डोस्याची मीन्स भगरच्या डोस्याची जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।